झालं ते चांगलं झालं, त्यांनाही जायचं होतं, आपली पण तशाच प्रकारची अपेक्षा होती, आपले विरोधक परंतु आताचे सत्ताधारी हे वेगळ्या प्रकारचा प्रचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृपा करून त्या फुलतापांना बळी पडू नका. आणि कुणी सांगितलं ना तुला महानगरपालिकेचं तिकीट दिलं तर त्याचंही ऐकू नका, ती नुसता डायला गोळ्या मारतो. त्याच्यामध्ये आपण बसू. पहिल्यांदा ते डोक्यात काढा. पक्षाचे प्रांताध्यक्ष माझे सहकारी, अरे तुमचा जोर मला 26 तारखेला दिसतो द्या. काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि विधिमंडळातील माझे सहकारी नानासाहेब पटोले, दुसरे माझे सहकारी संग्राम तुपे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, आपल्याला सगळ्यांचे वडीलधारे उल्हासदादा पवार, उल्हासराव काळोखे, रमेश बागवे, मोहन जोशी, दीप्ती चौधरी, बाळासाहेब दाबेकर, जयदेवराव गायकवाड, अण्णा थोरात, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, बाळ ओसवाल, अशोक हरनावळे, रामभाऊ पारीख, नीता राजपूत, विशाल धनवडे, लक्ष्मीताई अंदेकर, गजानन धरपुडे, रूपालीताई पाटील, प्रदीप देशमुख, मौलाना काजमी साहेब, दीपक बाणकर, खिसार जाफरी, अभय शाजेड, शिल्पा भोसले, रवींद्र मावळकर, गणेश नरावडे, वनराज अंदेकर, निलेश वरे, अश्विनी कदम, दीपक कोकळे, बाळासाहेब अमराळे, पल्लवी जोशी, सचिन खरात, सत्यनारायण मिसाळ, सर्व काँग्रेस पक्ष, शिवसेना, आरपीआय, सचिन खरात गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व आमचे मित्र पक्ष यांच्या उपस्थित असणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, काही दिवसापूर्वी मोहन जोशी आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की दादा एक कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायचा. मला ओपन अशी सभा होईल असं वाटलं नाही आणि त्या उद्देशाने मी आलो होतो. आज खर तर रमेश बैस म्हणून नवीन राज्यपाल आपल्या महाराष्ट्राला दिले गेलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, व्यक्तीच्या माझ्या वतीनं देखील त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि महाराष्ट्राची राज्यपाल पदाची जी परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे त्याच उज्ज्वल परंपरेनं ते निश्चित काम करतील. त्यांनी ते काम करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील त्यांना या निमित्तानं देतो. मागच्या राज्यपालांच्या बाबतीमध्ये काय घडलं, कसं घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे, तुमचं माझं दैवत आहे. महापुरुष मग शाहू फुले आंबेडकर असतील, राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक कायदादेव होळकर, सावित्रीबाई फुले, मौलाना आझाद, त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, सगळ्या मान्यवरांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना अतिशय आदर आहे. हे आपले महापुरुष आहे. त्यांच्या विचाराने आज देखील आपण सगळेजण पुढे जाण्याची वाटचाल करत असतो. परंतु या सर्वांच्या बद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करण्याचं काम गेले 7 महिन्यापासून जाणीवपूर्वक चाललेलं होतं आणि म्हणून नायलाजास्तव आमच्या बुद्धीला पटत नव्हतं. परंतु नायलाजास्तव शेवटी ज्यावेळेस पटत असतात त्यावेळेस अहिंसेच्या मार्गाने माणूस पुढे जातो. आणि त्याच निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून मुंबई राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, तिथं मोर्चा काढलेला होता आणि त्या मोर्चाचा सांगता समारोप देखील सगळ्या नेते मंडळीच्या साक्षीनं आपण मुंबईमध्ये केलेला होता. मलाही कळत नव्हतं की का सारखं सारखं घडतंय. मी कधी म्हणालो की त्यांना कदाचित जायचंय आणि म्हणून आपल्याला ते पाठवत नाहीत, म्हणून असं काहीतरी केलं तरी आपल्याला पाठवतील असं काही त्यांच्या मनात होतं का काही कळायला मार्ग नाही. पण ठीक आहे, झालं ते चांगलं झालं, त्यांनाही जायचं होतं, आपली पण तशाच प्रकारची अपेक्षा होती. आता नवीन पण राज्यपाल आलेले आहेत आणि त्यांनी जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या देशाला संविधान दिलेलं आहे, कायदा घटना नियम दिलेले आहेत, त्या नियमाचं पालन करत करतच वेगवेगळ्या महत्वाच्या पदांवर बसणाऱ्या मान्यवरांनी कारभार केला पाहिजे, पुढची वाटचाल केली पाहिजे. एवढी माफक अपेक्षा एक महाराष्ट्र नागरिक म्हणून
आपल्याला करायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, हा झाला एक मुद्दा. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये पुणे जिल्ह्यातच दोन पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी आम्हाला फोन केले, नानांना केले, इतरांना केले आणि सांगितलं की बिनविरोध करण्याचा प्रयत्न आपण करूया. मी त्यांना सांगितलं की बाबा ह्याच दोन बिनविरोध करा. गेल्या 3 वर्षामध्ये अनेक ठिकाणी निवडणुका लागल्या. देगलूरला नांदेड जिल्ह्यात लागली, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला लागली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहरात लागली, मुंबई शहरामध्ये एक लागली आणि आता पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरामध्ये दोन लागलेले आहेत. एक जर मुंबईचा अपवाद वगळला तर बाकीची कुठलीच निवडणूक बिनविरोध झाली नाही. आणि ज्यावेळेस आम्ही राजकीय काही विचार घेऊन जनतेच्या पुढे जातो, आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्ही देखील जागा मोकळी झाल्यानंतर लोकशाही पद्धतीनं ती जागा लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळेजण शिवसेनेचे प्रमुख, राष्ट्रवादी तसंच काँग्रेस हे सगळे प्रमुख एकत्र आणि मित्रपक्ष असे बसलो आणि त्याच्यातनं अंतिम निर्णय घेतला. त्याच्या आधी 5 विधान परिषदेच्या जागांच्या निवडणुका होत्या, त्याही बाबतीमध्ये आम्ही बसलो. काही गोष्टी घडल्या, परंतु एक गोष्ट कार्यकर्त्यांनो ध्यानामध्ये घ्या. महाराष्ट्राच्या जनतेने पदवीधर मतदारसंघात आणि शिक्षक मतदारसंघामध्ये जवळपास आता गद्दारी करून जे जूनमध्ये सरकार सत्तेवर आलं त्यांच्या विचाराच्या लोकांना एक अपवाद वगळता नाकारलेलं आहे, त्यांचा पराभव दारून केलेला आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. आणि ती सर्व मतदारांनी केलेली नाही, ती शिक्षकांनी केलेली आहे. जे शिक्षक उद्याची भावी पिढी घडवत असतात, विचार करण्यासाठी बाब आहे. त्या सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करीन, कौतुक करीन. परंतु त्याचबरोबर पदवीधर आपला पश्चिम महाराष्ट्र जर सोडला तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये एक निवडणूक झाली. संपूर्ण औरंगाबाद विभागामध्ये 8 जिल्ह्यात एक निवडणूक झाली. संपूर्ण अमरावती विभागात एक निवडणूक झाली. संपूर्ण नागपूर विभागात एक निवडणूक झाली आणि एक निवडणूक मुंबई शहर सोडून सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर अशा या बेल्टमध्ये त्या ठिकाणी झाली. तिथेही जो उमेदवार निवडून आला तो शिवसेनेचा आहे. उद्धव ठाकरे साहेबांना त्यांच्या विचारांनी काम करणारा, शिवसेनेचा जी शिक्षक संघटना होती त्याचा तो नेतृत्व करत होता. लास्ट सणाला ती जागा सिटिंग MLC म्हणून बाळाराम पाटलांना दिली आणि त्याच्यातून तिथं मग त्यांनी बंडखोरी न करता भाजपने त्याला आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि उमेदवारी दिली. म्हणजे तसं बघितलं तर कोर भाजपचा, कट्टर भाजपचा किंवा कट्टर शिंदे गटाचा कोणीही उमेदवार गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाला नाही. हे सरकारचं अपयश आहे, हा सरकारचा निश्चितपणे पराभव आहे. आता या दोन निवडणुकीमध्ये आपल्याला सगळं लक्ष लागलंय. मित्रांनो, ही निवडणूक कसबेकरांनी, ह्या कसब्यातल्या सगळ्या मतदारांनी, मला कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की ही निवडणूक महागाई आणि बेरोजगारी हे प्रश्न तर आवाजून आपल्याला सांगायचे. भावनिक निवडणूक करण्याचा अजिबात आपल्याला काही प्रयत्न करण्याचं कारण नाही. घटना घडत असतात, कुणाचंही अशा प्रकारचं दुःख निधन झालं तर आपण निश्चितपणे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही आपली परंपरा, ही आपली संस्कृती आहे, त्याचाही आपण मान राखलेला आहे. पण आताच्या काळामध्ये ही निवडणूक आहे. मला आठवते 1991 साली मी राजीव गांधी आणि पवार साहेबांनी मला बारामती लोकसभा मतदारसंघात, खेड लोकसभा मतदारसंघामध्ये नानासाहेब नवल्यांना आणि या मतदारसंघात पुण्यामध्ये गाडगे साहेबांना उमेदवारी दिलेली होती. आणि त्यावेळेस अचानक एक इतकी दुर्दैवी घटना काँग्रेसच्या बाबतीमध्ये घडली आणि राजीवजींच्या ज्या प्रकारे त्या सगळ्या घटना घडल्या आणि आपल्याला सोडून गेले, जबरदस्त आघात
म्हणजे त्याच्या आधी काही वर्षापूर्वी इंदिराजींचा आघात सहन करत करत आपण पुढे जात होतो आणि त्याच्यानंतर तो दुसरा आघात आपल्याला सगळ्यांना सहन करावा लागला. त्या काळात त्या निवडणुका एक महिना आमच्या निवडणुका पुढे गेल्या. परंतु त्यावेळेस अण्णा जोशी इथनं निवडून आले, मी आणि नाना खेड आणि बारामती इथनं निवडून आलो आणि तेव्हा अण्णा जोशींना विधानसभेचा राजीनामा द्यावा लागला. फार विचारपूर्वक साहेबांनी, सुधाकर नायकांनी, शिवाजीराव देशमुख बहुतेक त्यावेळेस प्रांताध्यक्ष होते, सगळ्या नेते मंडळींनी बसून विचार करून त्यावेळेस वसंतराव थोरातांना उमेदवारी दिली आणि वसंतराव थोरात त्या निवडणुकीमध्ये विजयी झाले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्या आधी देखील उल्हासराव काळोखेंनी याच विधानसभेमध्ये विधान मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय मिळवलेला होता. त्याच्यानंतर मात्र पाच निवडणुका गिरीश बापट साहेब निवडून आले, परंतु त्यालाही काही कारण नाही. हा मतदारसंघ तसं बघितलं तर पुणे जिल्ह्यातला सर्वात लहान मतदारसंघ. मी परवा चेतन, मी प्रशांत बरोबर होतो, चेतनचा तर मतदारसंघ ह्याच्या दुप्पट झालेला आहे. म्हणजे हा मला वाटतं 2,70,000 आहे, 2,74,000 असेल आणि त्याला 5,75,000 पावून 6,00,000 झालाय. अजून पुढे काय काय होणार माहिती नाही. सांगायचं तात्पर्य की सगळ्यात लहान मतदारसंघ, एकेकाळी 288 मतदारसंघात सगळ्यात लहान सावंतवाडीचा मतदारसंघ होता, तसा आता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघात सगळ्यात लहान मतदारसंघ आहे. विचारपूर्वक काँग्रेसने रवींद्रला दंगेकरांना उमेदवारी दिलेली, रवींद्रांनी मागे मनसेचे उमेदवार म्हणून पण इथं चांगली लढत दिली. मागे आपण अनेक उमेदवार उभे करायचो आणि त्या उमेदवारांच्या मध्ये मतांची विभागणी व्हायची. अंधेरेकर पण मागे उभे राहिलेले होते. अनेकांची मी नावं घेत नाही, परंतु अनेक अपक्ष म्हणून करायचे, पक्षाचे म्हणून करायचे आणि त्याच्यातून भाजपच्या उमेदवारांचं साधायचं. माझी तुम्हाला विनंती आहे की आजपर्यंतचा अनुभव पोट निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती. आज आपल्याकडे एकच ह्या शहरात जागा आहे आणि पलीकडच्या शहरात पीपीपी चिंचवडला एक जागा आहे. त्याच्यामुळं सर्व आपल्या मित्रपक्षांची ताकद आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी तिथं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अजिबात एकमेकांच्या मध्ये अनादराची भावना ठेवू नका. कुणी काय कुठं म्हणलं असेल तर त्याचा विचार तुम्ही काय करण्याची गरज नाही, ते आम्ही करू. आम्ही राज्य पातळीवर बसल्यानंतर ती चर्चा करू, परंतु कुठंतरी हलक्या कारणास राहून यदा कदाचित आपले विरोधक, परंतु आताचे सत्ताधारी हे वेगळ्या प्रकारचा प्रचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृपा करून त्या भूलथापांना बळी पडू नका, त्या प्रचाराला बळी पडू नका. बाबांनो तुमच्या कदाचित असंही मनात येईल की ही निवडणूक झाली, पुढं आमचं महानगरपालिकेचं काय, आम्हाला उमेदवारी मिळणार का नाही. इथं प्रत्येक पक्षाची आपल्याला मित्रपक्षाची ताकद आहे, ती नाकारता कुणालाच येणार नाही. आणि ही सगळी ताकद एकत्र केली. आता आपण साधारण महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळं आपण एक विचारांचे झालेलो आणि महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणुकीला गेल्यानंतर काय घडू शकतं ते विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता या निवडणुकीमध्ये आपण तशाच पद्धतीनं इतिहास घडवायचा आहे. रवींद्र साधा कार्यकर्ता आहे, सगळ्यांच्या मध्ये मिसळणारा कार्यकर्ता आहे आणि अडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे. उद्याच्या रवींद्र आमदार झाला तर तुम्ही असं वाटून देऊ नका अरे महानगरपालिकेच्या तिकीट वाटपामध्ये कसं होईल. आपण राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, त्याच्यामध्ये आपले काँग्रेस पक्ष आणि आपले मित्रपक्ष आपण एकत्र बसून व्यवस्थितपणे महानगरपालिकेच्या जागांचं वाटप त्या ठिकाणी करू. कुणी गैरसमज निर्माण करू नका. आणि कुणी सांगितलं ना तुला महानगरपालिकेचं तिकीट दिलं तर त्याचंही ऐकू नका, ते नुसता राजा गोळ्या मारतो. त्याच्यामध्ये आपण बसू. पहिल्यांदा ते डोक्यात काढा, पहिल्यांदा आपल्याला ही विधानसभेची जागा चांगल्या मताधिक्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून रवींद्र दंगेकरांना निवडून आणायचं आहे. हा संकल्प आपल्याला आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं
सोडायचा आहे, तशा विचारांनीच आपल्याला प्रत्येकाला घरी जायचं आहे. हे करत असताना अनेक वेगवेगळे नेतेगण येतील, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होतील, त्याच्यामध्ये काम करत असताना कुठल्याही म्हणजे इथं तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करण्याची पाबंद, तुम्ही प्रचार करत असताना तुम्हाला बेरीज करायची. मतदार संघात फिरत असताना कुठं काही खट दिशी आवाज आला तर समजून घ्या, तिथं कारण असताना वाद घालवत बसू नका. आपलं मत कमी होणार नाही असं काही वक्तव्य हे तुमच्या तोंडून तिथं जाता कामा नये. कारण कधी कधी एखाद्याचा उत्साह असा का वाढतो किंवा उसळून येतो की त्याच्यामध्ये तो काहीतरी बोलून जातो आणि त्याच्यातनं एखादा घटक नाराज होतो. ती छोटी छोटी नाराजी पण आपल्याला अडचणीची ठरू शकते. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, स्पष्ट सूचना आहे की बाबांनो, आपण सगळ्यांनी एका जीवानी एक आपला महाविकास आघाडी परिवार आहे समजून, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून त्यांना सांगून की बाबा गेल्या वर्षभरामध्ये निवडणुका लागलेल्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, ठीक आहे आम्ही होतो पहिल्यांदा सत्तेवर, आपण सत्तेवर असताना आम्ही तो प्रयत्न करत होतो पण ओबीसींना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. ओबीसी सारख्या घटकाला एवढा मोठ्या वर्गाला इलेक्शन पासून वंचित ठेवणं आम्हाला योग्य वाटलं नाही. म्हणून त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, धनंजय मुंडे असतील, जितेंद्र रावळ असतील, आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर चर्चा करून, निधी विनायक खात्यावर चर्चा करून, त्यामध्ये कोर्टामध्ये जाऊन ते आपल्या बाजूने लागून म्हणजे ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं हे लावून घेतलं. परंतु तोपर्यंत जून महिन्याला उजाडला आणि जूनमध्ये राजकीय स्थित्यंतर झालं. ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेला दाखवायचंय, हे जो काही लढणीचा दाव केलेला आहे, जी काही गद्दारी केलेली आहे, जे काही फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे, हे राजकारण भारताला आणि महाराष्ट्राला परवडणार नाहीये. अशा प्रकारचं अस्थिरता जर देश पातळीवर राज्य पातळीवर राहायला लागली तर विकास कामावर परिणाम होतो. अधिकारी पण काम करत नाही, अधिकारी म्हणत असतात किती दिवस राहणार कुणा असतो, त्याच्यामुळे ते पण कामाकडे दुर्लक्ष करतात आणि त्याची जबरदस्त किंमत सर्वसामान्य माणसाला मोजावी लागते. जो शेवटचा माणूस असतो त्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कार्यकर्त्यांनी तुम्ही करा आणि तो मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना 26 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये या कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र दांगेकरांच्याच चित्राचा शेजारचा बटन पाहिजेचं बटन दाबण्याचं काम करण्याच्या करता आपण सगळ्यांनी जीवाचं आणि ते पण एक नंबरला आहे. एक नंबरला रवींद्रचं नाव आलेलं आहे म्हणजे सुरुवात तर चांगली झालेली आहे. त्याच्यावर वर्णाला सुरुवात करायची पहिलाच नंबर रवींद्र एकच आहे ना, वर्ण पहिलाच नंबर बघायचा आहे, ते बटन दाबायचं आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या.